दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। सोशल मीडियाच्या या जमान्यात फांदीवर चिमणी बसायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही कमी वेळात जोड्या जुळतात आणि अशा जोड्या निवांत आसरा शोधत असतात, त्यातून लफड्याची मिसळ शिजवली जाते। मात्र याची कुणकुण लागताच पोलिसांची धाड पडते, मिसळ बेचव होते। अशाच निवांतपणा शोधणाऱ्या या तरुण जोडप्यांची पोलिसांनी हजेरी घेतली आहे। देवपुरातील कॅफेवर पोलिसांनी धाड टाकून हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय। धुळे शहराच्या देवपूर परिसरातील स्वामी नारायण मंदिर रोडवरील एका प्रसिद्ध असलेल्या कॅफेच्या वरच्या मजल्यावर तरुण तरुणी एकांतात दिलखुलासपणे अश्लील चाळे करत असल्याची माहिती देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे देवपूर पोलीस ठाण्याचे पथक कॅफेवर जाऊन धडकले। या कॅफेची झडती घेतली असता तेथे 8 मुलं मुली आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। यावेळी पोलिसांनी या प्रेमी युगुलांची चांगलीच हजेरी घेतली असून त्यांना समज दिली आहे। दरम्यान या प्रकरणी कॅफे चालकाविरुद्ध कारवाई देखील करणार आहे। सर, हा सर, आज देवपूर पोलीस स्टेशनच्या आधी आम्हाला एका वृत्त बातमीदाराने माहिती दिली की स्वामीनारायण मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कॅफे आहे, त्या कॅफेत काही मुला मुलींना एकांत मिळावा या उद्देशाने तिथल्या कॅफे मालकाने जागा उपलब्ध करून दिली आहे। त्या अनुषंगाने आम्ही पोलीस अंमलदार अधिकारी यांच्यासह तपासणी केली त्या कॅफेची। तर तिथे 8 मुलं आणि 8 मुली एकांतात मिळाले, त्यांना विचारपूस करण्याकरता पोलीस स्टेशनला आता बोलवलेलं आहे। त्याचबरोबर कॅफे मालकाचा आणि त्याच्या मॅनेजरचा शोध घेत आहोत आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सुनील वसावे, PSI तळेकर, PSI इंदवे, ASI मिलिंद सोनवणे, हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, पोलीस नाईक राहुल गुंजाळ, लता पाटील, मनीषा बांगड, राजेंद्र हिवरकर, मोहिनी माळी यांच्यासह पथकाने केली आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।